ईव्हीएमला मोबाईल कनेक्ट नसतं, अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही, मोबाईलवरून ईव्हीएम हॅकिंगचे आरोप फेटाळ, निवडणूक आयोगाचा खुलासा. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला खळबळजनक वळण, मतमोजणीवेळी रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप, दोन जणांवर गुन्हे दाखल. मतमोजणीच्या दिवशी डेटा अपडेट करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते, डेटा अपडेट करण्यासाठीचा मोबाईल वायकरांच्या मेहुण्याकडे गेला, निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचं स्पष्टीकरण. कोर्टाच्या आदेशाशिवाय कोणालाही सीसीटीव्ही फुटेज देता येणार नाहीत, पोलीस तपासासाठीही कोर्टाच्या परवानगीशिवाय सीसीटीव्ही देऊ शकत नाही, निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशींची माहिती. ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरील ईव्हीएमवर संशय घेतला नाही, वायकरांना जनतेनं निवडून दिलंय, कितीही आदळापट करा, धनुष्यबाणालाच जास्त मतं, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर खोचक टीका. पराभव जिव्हारी लागल्यानं त्यांचा रडीचा डाव सुरू, रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, तर वायकर पोस्टल मतांवर विजयी, निरुपमांनीही आरोप फेटाळला. महायुतीला तडीपार करू म्हणणाऱ्यांनाच कोकणानं तडीपार केलं, ठाण्यातील मेळाव्यात फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर मनसेनं कोकणातील उमेदवार मागे घेतला, फडणवीसांकडून राज ठाकरेंचे आभार. राष्ट्रवादीला केंद्रात स्थान मिळालास मलाच मंत्रिपद मिळेल, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दावा, तर सुनेत्रा पवार यांचंही नाव मंत्रिपदासाठी चर्चे. यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता, शिंदे गट गवळींना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देणार सूत्रांची माहिती. पंकजा मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट, वायमसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर, आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन पंकजा मुंडेंचं आवाहन. सरकारचं शिष्टमंडळ उद्या जालन्यामध्ये ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह नमनाथ वाघमारेंचं 4 दिवसांपासून उपोषण सुरूच, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, लेखी आश्वासन देण्याची मागणी. अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी, सलमानला विष्णू गँगच्या नावे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत दिली होती धमकी. राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, आज आणि उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा.